आज खरं म्हणजे एक मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाच्या माध्यमातून सगळीकडे आनंद जल्लोष साजरा होतोय. मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती ती आज मान्य करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलाय. मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजित पवार आणि आमचे सर्व सहकारी मंत्री सर्व आमदार यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा जो मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा एकमताने झालेला आहे हे विशेष आहे. आणि मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो राज्य सरकारला अधिकार होता त्या अधिकाराचा वापर अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आज मराठा समाज जो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास मागे पडला होता त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम राज्य सरकारने या निर्णयामुळे घेतलेलं आहे. मला वाटतं हा मराठा समाजासाठी सकल मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, एक आनंदाचा दिवस आहे आणि एक सुवर्णमय दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मी घेतली होती मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची. आणि त्याप्रमाणे मला वाटतं 3 ते 4 महिन्याच्या आतमध्ये हा शपथ जी घेतली ती या ठिकाणी खरी करून दाखवलेली आहे. आज निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला मग मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य आणि ज्यांनी ज्यांनी यामध्ये जवळपास 3.5 ते 4 लाख लोक या मराठा समाजाचं सर्वेक्षण अतिशय म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि पूर्णपणे डिटेलमध्ये सर्वेक्षण केलं. सॅम्पल सर्वे नाही, मराठा समाज कसा मागास आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हे पूर्णपणे या आयोगाने पटवून दिलं आणि तसा रिपोर्ट जो आहे तो सरकारला सादर केला. आणि सुप्रीम कोर्टाने देखील ज्या त्रुटी आणि जे निरीक्षणं नोंदवली होती याचा सर्व विचार या सर्वेक्षणामध्ये केलेला आहे. त्यामुळे हे आरक्षण जे कोणी काही लोक म्हणतात टिकेल नाही टिकेल अशा प्रकारची शंका निर्माण करतात, मला विश्वास आणि खात्री आहे की हे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे टिकेल. आणि न्यायालय देखील यामध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करेल कारण मराठा समाज अतिशय मागास सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, आत्महत्याग्रस्त आहे. आणि म्हणून नक्कीच सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि हे आरक्षण टिकेल. मराठा आरक्षण जो है दिया है पिछले कई सालों से जो आरक्षण देने की बात थी जब देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री थे तब यह आरक्षण दिया था. दुर्भाग्यवश वो हाईकोर्ट में तो वैध हुआ लेकिन सुप्रीम कोर्ट में रद्द हुआ और इसीलिए आज ये मराठा रिजर्वेशन जो है 10% देने का निर्णय सरकार ने ऐतिहासिक निर्णय लिया है और ये मराठा समाज के लिए बहुत ही अभूतपूर्व और ऐतिहासिक है. ये मराठा समाज को आरक्षण देते समय अन्य ओबीसी या अन्य समाज के ऊपर अन्याय नहीं होगा ये भी सरकार की भूमिका पहले से स्पष्ट थी, वैसे ही निर्णय आज भी हुआ है. और इसलिए कानून के दायरे में ये मराठा समाज जो है निश्चित रूप से ये सोशली और एजुकेशनली बैकवर्डनेस है और इसमें जो राज्य मागास वर्ग आयोग जो है बैकवर्ड कमीशन है इसने बहुत बारीकी से और डिटेल में इसका एक्सटेंसिव सर्वे किया है, इसीलिए निश्चित रूप से ये कानून के दायरे में कोर्ट में भी ये टिकेगा. सरकारने आम्हाला फसवलेला आहे त्यांना इतर अजूनही इतर हे मान्य नाहीये काय सांगणार. याच्यामध्ये एकच आहे, सकल मराठा समाजाला आरक्षणाची मागणी होती,
शक्ती सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण केलेली आहे. जे नोटिफिकेशन काढलेलं आहे सगळे सोयरेच्या या बाबतीमध्ये, या नोटिफिकेशनवर जवळपास 6 लाख ऑब्जेक्शन्स आलेली आहेत आणि त्याची स्क्रुटिनी सुरू आहे, छाननी सुरू आहे. आणि त्या बाबतीत देखील सरकार छाननी आणि पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी ते नोटिफिकेशन देखील मनोज जरांगे पाटील यांनी वाचून घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते नोटिफिकेशन पुढे कायम करत असताना या सर्व कायदेशीर बाबी नियमाच्या बाबी तपासल्या पाहिजेत, कुठल्या प्रकारच्या केलं पाहिजे आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत या सर्व तपासून पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल. उद्धव ठाकरेंनी देखील तुमचं अभिनंदन केलेलं आहे, मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल धन्यवाद. त्यांना धन्यवाद सांगा, त्यांना सांगा धन्यवाद, त्यांचे आभार.